नमस्कार सुषमात रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला पोह्यांचा एक वेगळा प्रकार करून दाखवणार आहे, ते म्हणजे दडपे पोहे करून दाखवणार आहे। तर इथे मी 3 वाट्या पोहे घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर, लिंबू, कढीपत्त्याची पानं आहेत 10 ते 12, 1 हिरवी मिरची आहे, ही कमी तिखट आहे। आता ही मुलांना असेल तर असे मोठे तुकडे करायचे, म्हणजे मग ते त्यांना सहज काढता येईल, आणि आपल्याला खायचे असतील तर मग थोडे छोटे करायचे, म्हणजे आपण ते चावून खाऊ शकतो। शेंगदाणे घेतलेले आहेत 2 चमचे, इथे 4 ते 5 चमचे ओलं खोबरं खवून घेतलंय, 1 चमचा साखर आहे, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा मोहरी, 2-3 चिमूट हिंग, 1/2 चमचा जिरा आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे। सर्वात आधी एका बोलमध्ये आपल्याला कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी कांदा घालते, कांदा टोमॅटो जरा बारीक करायचा छान, म्हणजे मग तो चांगला वाटतो खायला, कारण की आपण इथे कुठेही फोडणी वगैरे काय कांद्याला शिजवून नाही घेणार आहोत, आणि अगदी पटकन होतात, खूप छान लागतात हे पोहे। थोडीशी कोथिंबीर घालते, मिरची, साखर आणि मीठ, लिंबू पिळायचं आहे, आपल्याला किती थोडंसं आंबटसर हवंय का त्याप्रमाणे लिंबू पिळून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धाच लिंबू पिळते, बिया काढून घ्यायचे, म्हणजे त्या दाताखाली आले की कडवट लागतात। आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते मी। कांदा टोमॅटो चांगला छान मिक्स केलं, म्हणजे साखर पण थोडी विरघळेल आणि कांदा टोमॅटो थोडा मऊ होईल। आता आपण आधी फोडणी करूया। आता इथे मी 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हे जे शेंगदाणे आहेत हे घालते यामध्ये, आणि छान कुरकुरीत हे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। कढीपत्ता थोडा नंतर घालणार आहोत आपण, शेंगदाणे जरा फ्राय होत आले की। शेंगदाणे आता बऱ्यापैकी फ्राय झालेत, आता ह्यामध्ये मी कढीपत्ता घालते आणि चांगली फोडणी मी तयार करून घ्यायची आहे। मस्त फोडणी आता तयार झाली आहे, कढीपत्ता आणि हे बघा मस्त शेंगदाणे पण कुरकुरीत झालेत। आता मी फोडणी बाजूला काढून घेते। फोडणी तयार आहे, कांदा टोमॅटोचं पण आपलं तयार आहे मिश्रण। आता काय करायचंय, पोहे अगदी काय आपल्याला खूप जास्त असे मऊ नाही करायचे, थोडं एका पाण्यामध्ये फक्त धुवून घ्यायचे, लगेच हे पाणी निथळून काढायचं आहे, जास्त वेळ पाण्यात पोहे ठेवायचे नाही। आता हे पाणी मी काढून घेते। हे बघा पोहे काय खूप जास्त मी पाण्यात भिजवलेले नाही आहेत, एकदम हे बघा असे थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत, खूप जास्त नाही ठेवायचे आहेत पाण्यात। आता हे जे आपलं कांदा टोमॅटो आपण जे साखर आणि मीठ वगैरे घालून ठेवलं होतं त्यावर हे पोहे घालते। आणि ही फोडणी आपण जी तयार केली आहे ती आता ह्यावर घालायची। आणि 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचे। चला तर आता आपण फोडणी छान मिक्स करून घेऊया। कोथिंबीर घालते, आपण आधी थोडी घातलेली ना बाकी शिल्लक ठेवली होती। आणि हे ओलं खोबरं, आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। कधीतरी हा पोह्यांचा असा वेगळा प्रकार करून बघायचा,
माझ्या मुलांना तर हे असे पोहे खूप आवडतात। यामधले जे शेंगदाणे आहेत ना ते खूपच टेस्टी लागतात, मस्त दाताखाली आले की। आता हे सर्व साहित्य मी छान एकदम मस्त मिक्स करून घेते। मस्त खमंग टेस्टी दडपे पोहे तयार आहेत। आता मी हे पोहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। अगदी पटकन होतात आणि खायला पण अतिशय टेस्टी लागतात। कशी वाटली तुम्हाला ही दडपे पोह्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।